फायनली आपण पोहोचलो आहोत गुरुदत्त मिसळ, जी पुण्यातली फेमस मिसळ आहे, अगदी शिवनेरी गडाच्या बाजूला आहे. आहे का जागा दादा? जागा आहे, फुल आहे, वर्दी पण आहे का? हो वर्दी पण आहे, पाठीमागे किचन वगैरे. जागा फुल आहे, वाट बघतोय आम्ही. भरपूर भूक लागलेली आहे. कमल्या भूक लागली का दादा? काय बोलता गुरुदत्त मिस बद्दल? काय बोलता मिसळबद्दल सांग, त्यांना काय माहिती का? कधीपासून आहे आणि काय काय? आता मला इथे चार वर्ष झाले सर इथं. आता कसं स्पेशलिस्ट आपल्याकडे मिसळ वगैरे जास्त चालते आपल्याकडे. ओके, मिसळ एकदम फेमस आहे जुन्नरमध्ये आपल्या, आणि आपलं नाव आहे. तुम्ही विचारलं सगळ्यांना तिखट कुठे भेटेल मिसळ, तर जुन्नरमध्ये हे सांगितलं आम्हाला. हा जुन्नरमध्ये आहे, जुन्नरमध्ये. एक म्हणजे किती वाजेपर्यंत चालू असतं रात्री? आठ वाजेपर्यंत. आठ वाजेपर्यंत वरती जागा आहे का? हो सर आहे. दोन मिनिटं बघता जागा करतो तुम्हाला. हो दोन मिनिटं बघता. हा चालेल सर. यांची खाली पण आहे आणि वरच्या फ्लोअरला पण आहे. गुरुदत्त मिसळ बद्दल काय सांगायला अजून? कधीपासून आहे आणि कधीपासून स्टार्ट झाली? आम्ही हॉटेल लाईन मध्ये किमान 18 वर्ष झाली. ओके, तर इथे हे हॉटेल आमचे 8 वर्ष झाले. ते 18 वर्ष झाले हॉटेल आहे. ओके, नामांक खूप सुंदर शिवनेरीची नामांकन मिसळ आहे. ओके, ओरिजिनल जे आहे गुरुदत्त मिसळ हेच आहे. जुन्नरमधलं हेच गुरुदत्त मिसळ हाऊस आहे. जुन्नरची फेमस मिसळ इथेच आहे. बाकी सगळीकडे ब्रांचेस वगैरे आहेत त्यांचे? हा, आपल्या स्वतःचे दोन हॉटेल आहेत इथं. ओके, दोन हॉटेलला दोन्ही मिसळ अशीच गर्दी असते. ओके, ग्राहकांचं भरपूर प्रेम आम्हाला भेटलं आहे 18 वर्षांमध्ये. ओके, भरपूर तुम्ही ग्राहकांनी आम्हाला सहकार्य केले. लोक थांबून, जागा नसली तर लोक थांबून थोडा वेळ वेट करतात आणि बसतात आणि खाऊनच जातात. तुम्ही बघू शकता गर्दी भरपूर आहे, म्हणजे बसायलाही जागा नाही. आणि पब्लिक जेवढी जाते तेवढी येते. हो, गर्दी जाते तेवढे लोक येथून बसतात. दोन मिनटं बसा, जागा होईल दोन मिनटं. फायनली आपण किचनमध्ये आलेलो आहोत. यांना विचारणार आहोत की गुरुदत्त मिसळबद्दल अजून काही काय स्पेशल आहे. तर तुम्ही कधीपासून काम करताय? 8 वर्ष. 8 वर्ष? एवढी पब्लिक येते, म्हणजे एक विशिष्ट काहीतरी एक मिसळमध्ये एक विशिष्ट प्रकार आहे तो इथे जुन्नरमध्येच भेटतो. प्रसिद्ध मिसळ. ओके, तुम्ही बघू शकता तुम्ही एवढा म्हणजे किती वाजेपर्यंत? 8 वाजेपर्यंत सर बोलले, 8 वाजेपर्यंत असतो ना म्हणजे कंटिन्यू टॉप अँड टॉप कंटिन्यू असतो ना, चालू असतो तुमचं काम. तर किचन फुल बिझी आहे आणि आपलं आता वेट करतो की आपल्याला जागा कधी भेटेल. मिसळ खाऊन झालेली आहे, भन्नाट मिसळ होती. मी सगळ्यांना रिकमेंड करेल पुण्याला आला तर एकदा जुन्नरला या आणि गुरुदत्त मिसळचा आस्वाद घ्या.
तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत माणिक डोह धरण. माणिक डोह धरण म्हणजे जुन्नरमध्ये सर्वात मोठे धरण आणि जवळपास जुन्नरपासून ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. तर चला निघूया आता. धरण धरण डॅम कुठे? तर मंडळी मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही आलो आहोत माणिक डोह डॅम. इकडे जुन्नरपासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावरती हे माणिक डोह डॅम आहे. या डॅमबद्दल सांगायचं म्हणजे हे डॅम जवळपास 51.8 मीटर एवढे हाईटचे आहेत आणि हे डॅम कुकडी नदीवरती स्थापित केलेला आहे. 1984 महाराष्ट्र शासनाने या धरणाची बांधणी केली आणि या धरणाचा वापर हायड्रो इलेक्ट्रिसिटी केला जातो. तर एकूणच जुन्नर तालुक्यातील हा सर्वात मोठा धरण आहे आणि याला शहाजी सागर जलाशयही बोलतात. तर हे भव्य धरण तुम्ही बघू शकता. आम्हाला फ्रंट गेटमधून एंट्री भेटली नाही कारण इथे एंट्री ही रेस्ट्रिक्टेड आहे. तुम्ही बघू शकता धरणाची भिंत. धरणाजवळ एका माणसाने सांगितलं की खाली एक बोर्ड आहे, तिकडे पूर्ण इन्फॉर्मेशन दिले. आतमध्ये एंट्री नव्हती, सो ते बोलले की एकदा तिकडे जाऊन तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता. Thank you.